नागपूर वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र रखडलेल्या उपसा सिंचन योजनांना राज्य शासनानं दिलेला निधी गोंडवाना विद्यापीठाला युजीसीनं दिलेली बारा ब ची मान्यता पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रीय पथकानं दिलेला दिलासा आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट अशा सकारात्मक घटनांमुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहिला चामोर्शी तालुक्यातील ताळोधी मोकासा आणि सिरोंच्या तालुक्यातील रेंगुठा ओप्सा सिंचन योजना या दोन महत्त्वाच्या योजना निधी अभावी रखडल्या होत्या परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरवणी मागणीद्वारे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद केल्यानं दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शिवाय नक्षल निर्मूलनासाठीही भरीव तरतूद करण्यात आल्यानं पोलीस दलाला बळ मिळाल्यास मदत झाली आहे आजही वन्यजीवांचे शिकार आणि नैसर्गिक संसाधनांची अवैध लूट होत आहे ती रोखण्यासाठी अनेक वनाधिकारी आणि कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावतात आहे काही वेळा त्यांना प्राणही गमवावे लागतात अशा कर्मचाऱ्यांना वडसा वनविभागातर्फे राष्ट्रीय वन हुतात्मा दिनी अभिवादन करण्यात आलं ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जिल्ह्याच्या अनेक भागात पूर आला होता त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय स्तरावरच्या पथकानं जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थितीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला नुकसानीचा मोबदला मिळेल असं पथकातील अधिकाऱ्यांनी आश्वस्त केल्यानं आपदग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चौदा सप्टेंबरला गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीत बैठक घेतली त्यांनी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीचं देखील कौतुक केलं नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत दोनशे बारा पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत त्यांचे शौर्य स्मरणात राहण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय परिसरात शौर्य स्थळ वास्तू उभारण्यात आली तिचं लोकार्पण शहीद कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आलं नागरिकांची कोरोनाविषयक तपासणी करण्याकरता जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम एकवीस सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली शिवाय दिवसागणित वाढत चाललेल्या कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेनं तेवीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली शहरात जनता संचारबंदी जाहीर करून शहरातील बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवली या दोघांचाही परिणाम म्हणून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन नऊ वर्ष उलटली परंतु या विद्यापीठाला बारा ब ची मान्यता नसल्यानं विद्यापीठाच्या विकासाला गती मिळत नव्हती अखेर विद्यापीठ अनुदान आयोगानं या विद्यापीठाला बारा ब ची मान्यता दिल्यानं शैक्षणिक वर्तुळात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र एकीकडे हा आनंद असतानाच दुसरीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल आठवडाभर लेखणी बंद आंदोलन केल्यानं विद्यापीठाचं प्रशासकीय कामकाज प्रभाव गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावं दुर्गम आहे त्या गावातील नागरिकांना जलदगतीनं सेवा मिळावी यासाठी विशेष सहायता निधीतून अकरा रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते तीन उपजिल्हा रुग्णालयं आणि सहा ग्रामीण रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचं हस्तांतरण करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याबद्दल गडचिरोलीतील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला तसंच केंद्र सरकारनं पारित केलेलं कृषी विषयक विधेयक शेतकरी विरोधी असून ते मागे घ्यावं या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडचिरोली इथं धरण आंदोलन केलं भारत संचार निगम लिमिटेडचा वर्धापन दिन दूरसंचार कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी भारत संचार निगम अधिकारी संघटनेच्या वतीनं उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी कार्या अभियंता कार्यालयात तापमान आणि ऑक्सिजन मीटर देण्यात आलं यामुळे ग्राहकांना कोरोनापासून बचाव करण्यात मोठी मदत होणार आहे याबरोबरच गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार हो आपण ऐकत होतात गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे वाचक स्वर मांगे कुलकर्णी यांचा होता वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला